मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मराठवाड्यात मान्सून पूर्व जलधारांनी नागरिकांचे डोळे सुखावले. गावागावात झालेल्या जलसंधारण आणि गाळ उपसण्याच्या कामामुळे मान्सूनपूर्व पावसानं पाणीसाठेही तयार होऊ लागलेत. दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातील निलंगा, शिरूर, अनंतपाळ या तालुक्यांमध्ये आज सकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मृग नक्षत्रातील पहिल्याच पावसानं ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. यामुळे शेतकरी राजा सुखावलाय. हाडगा गावात ओढ्याचं पाणी पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केलेली दिसून येते. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत. शशिकांत, दुष्काळानंतर आलेल्या या मान्सून पूर्व पावसाने सुद्धा लातूरकरांना मराठवाड्यातल्या जनतेला दिलासा दिल्याचं दिसत आहे. निश्चितच भूतकाळ दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांना, शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा आहे. मृग नक्षत्रामध्ये पावसानं हजेरी लावलेली, गेल्या कित्येक वर्षामध्ये मृग नक्षत्राने पहिल्यांदाच इतक्या जोरदार पद्धतीनं हजेरी लावली आहे, त्याच्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. तर निलंगा तालुक्यातल्या, शिरोळ तालुक्यातले अनेक ओढे नाले हे तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत. आंबुलगा असेल, नितूर असेल, शिरोळ वांजरवाडा असेल, हाडगा असेल, या परिसरात मोठा मुसळधार पाऊस आज बरसलाय. काल सकाळी पाऊस या भागामध्ये झाला होता, त्याच्यामुळं शेतकरी राजा सुखावला असलाय. आणि अशाच पद्धतीने आणखी 2-3 पाऊस जरी झाले तर शेतकरी आपल्या पेरणंही या भागामध्ये सुरुवात करू शकतील. आणि अतिशय आनंदाचं वातावरण आहे. लातूर शहर असेल, लातूर जिल्ह्यामध्ये असेल, सर्वत्र ढगाळ वातावरण आहे मागच्या 2 दिवसापासून. मात्र निलंगा आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यामध्ये या पडलेल्या पावसामुळे निश्चितच समाधानाचं वातावरण आहे. भूषण, धन्यवाद शशिकांत या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.